जय हिंद, जय महाराष्ट्र। बघा, आज गुरुवार 11 जानेवारी, तर आज आम्ही ठरवलं होतं आज दत्त जयंतीचा थोडा कार्यक्रम करायचा, परंतु आता दत्त जयंतीला आम्हाला दत्त जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी करतो, परंतु मी दवाखान्यात असल्याकारणानं आम्हाला तो कार्यक्रम करता आला नाही। तर म्हणलं चला एखाद्या गुरुवारी आपण हा कार्यक्रम करू। तर आज गुरुवार आम्ही ठरलं होतं आपला कार्यक्रम करायचा, थोडा आपला वस्तीवर प्रसाद करायचा, परंतु आमचे नारायणपूरचे शिष्य संगपाळ गुरुजी मामा यांचं 9 जानेवारीला निधन झालं। ते नारायणपूरचे भक्त होते, शिष्य होते, आणि त्यांच्याच कृपेमुळं आम्ही नारायणपूर दत्तभक्ती मार्गाला लागलो होतो, आणि आजपर्यंत तगायत आम्ही दत्तभक्ती करतो, आणि दत्त जयंतीचा उत्सव तेव्हापासून आम्ही आत्तापर्यंत साजरा करतो। तर ते आज त्यांचं असं झाल्यामुळं तर आम्ही आता म्हणलं आता गुरुवार आज ठरलेलं आहे, तर ह्या गुरुवारप्रमाणे आपले बालगोपाळचा थोडा प्रसाद करायचा आणि बालगोपाळ थोडे प्रसाद जेव घालायचे असं ठरले। तर बघा, आता हे नियोजन आम्ही चालू केलेलं आहे। ते पण आता इथं जरा थोडं सजावटीचं कार्यक्रम चालू आहे। पहा पहा काय करते छोटे, आ काय खाते, हां इकडं खाली हे बघा। आता इथं असा कार्यक्रम आरती घेऊन करायचा पहा। छोटी काय करती, हां आता इथं बघा, आता हे सजावट थोडे आपले फुलाचं जरा थोडं हे करून दरवर्षी जरा आम्ही चांगलं करतो, परंतु आता हे एक माझं पण एक आजारपण झालं, आणि आजारपणामुळं ते दत्त जयंती साजरी करता आली नाही। तर आता म्हणलं साजरी करायची, तर पण असं मामांचं असं झालं, त्यामुळं चला आता बाकी तिथं पाहुणे राहिले तर काय कोणी सांगितले नाही, पण आपले जवळपासचे बाळगोपाळ यांना प्रसाद देऊन आरती करून उत्सव साजरा करायचा पहा। तर आता 7 वाजता करायचे, पण आता ही मुलं आली की लगेच त्यांना थोडी आरती घेऊन प्रसाद घेऊन करायचा असं। आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे आमची मुलगी आजच गुरुवारी दवाखान्यात डिलिव्हरीसाठी ॲडमिट केली पहा। तर चला जाऊ दे, एक आता दत्त महाराज जन्माला येत आहेत, त्यामुळं आमची घरची मंडळी दवाखान्यात गेली। बरं चला, एक चांगली एक आनंदाची बातमी पण आपल्याला येईल। ठीक आहे, हे पहा मुलं आता येतील, 7 वाजायची काय श्यामा चालला का, हे आता आवली मुलांना बोलावे लागेल पाहिजे, मुलं काय ना करून काय कारण राहिल्यावर पाहता इथं पूजा वगैरे घरात केली पहा। आता खाली जरा आरती घेऊन हे पहा, आता मुलं इथं देवाच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी आलेले आहेत पाहता। आणि आता इथं आरती घेतली, पण आता मुलं आले तर परत आता एक आरती घेऊया।
सुटी ए आरती घ्या ना एक बघ आता आरती झाली आणि आता निवत ठेवून ही सगळं सगळी मुलं बघा इथं आल्याची पाल बापा छोटी पाय पड हा वा 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 तुम्ही पाय पडा का बरं पडा हा घंटी वाजा बरं थोडी बस चला म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा ए म्हणा ना बरं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा म्हणा ना माझ्या माग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा ना माय पाठीमाग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा काय काय म्हणा ना तुम्ही म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 चला श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव आता साध्या पद्धतीत आपली गुरुवारची प्रसादाचं फोडणी थोडं जरा साजरे केलं चला ठीक आहे आता मुलं आता प्रसाद घेतील आणि मग त्यांना परत घरी सोडवायला जावं लागेल ठीक आहे या साजरा खंड चालू आहे बघा आज 25 वर्षापासून असे दत्तजयंतीचं चालू आहे तर या अशा अडचणीमुळं करता आलं नाही तर आता झालं आता आरतीपर्यंत मुलांना आता प्रसाद देऊन संपला कार्यक्रम तर बरोबर वय थांबा ना काय करता खाली काढा चपला तिथं बसा इथं वरती बसते बस आता मुलं प्रसाद घेते चला हे थोडक्यात दत्त जयंती उत्सवाने आता साजरा केला तर आता इथं लाईट नसल्यामुळं आपलं गुरुकून घेतलं लवकर तर हे आज 2024 सर्वांना सुख समाधानकारक जाओ हीच आपली प्रार्थना आहे आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी आजारातून थोडासा बरं होण्याच्या मार्गावर आलो आहे नंतर मी ब्लॉग चालू करीन पण आता सध्या तर काही एक महिना दीड महिना ब्लॉग करू शकत नाही तरी सर्वांनी माझ्याला वाचता प्रयत्न करा धन्यवाद सर्वांना आज गुरुवारच्या सर्वांना शुभ आशीर्वाद धन्यवाद चला आता मुलांना थोडा प्रसाद देण्याचं काम करू प्रसाद देऊन